वेलकम फ्रेंड वन्सकिन टू अनदर व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे अपडेट्स आहेत त्या सोबत सोबत जे आहे टीटी परीक्षा टेट परीक्षा आणि शिक्षक वरती जे आहे तिच्या संदर्भात माहिती बघणार आहोत व्हिडिओ जो आहे महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स साठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि हा माझं एक नवीन व्लॉगिंग चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जर तुम्हाला माझं नवीन चॅनल व्लॉगिंग चॅनल आवडत आवडलं तर तिथे त्या चॅनलला था सुद्धा सबस्क्राईब नक्की करा कारण की मला तिथे तुमच्या सपोर्टची जास्त गरज आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही माझ्या नवीन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकता सगळे अगोदर बघा शिक्षक भरती जी आहे संभ्रम जास्त होतोय मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आणि नैराश्याचं वातावरण जास्त आहे समजू शकतो मी की ह्याच्या भावना या, या प्रत्येक टी टी धारक जो आहे त्याच्या मनामध्ये जो शिक्षक पदावर रुजू होण्यासाठी इच्छुक आहे त्या उमेदवारांमध्ये आणि बाकी जे उमेदवार आहेत जे डी एड किंवा बीएड धारक आहेत त्यांच्यामध्ये सध्या जे आहे ते निराशेचं वातावरण आहे आणि त्याचसाठी जे आहे हा व्हिडिओ असणार आहे खास करून जे आहे तर काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करायच्या या व्हिडिओद्वारे कोणकोणत्या गोष्टी आहेत बघा सगळे अगोदर पहिले जे विद्यार्थी असं विचार करतायत की टेट परीक्षा जी आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ती होणार आहे किंवा नाही होणार आहे शंभर टक्के गॅरंटी आहे की टेट परीक्षा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस जी आहे ती होणार आहे एनी हाऊ कंडिशनमध्ये कोणतीही गोष्ट आडवी आली तरी सुद्धा ही परीक्षा होणार म्हणजे होणार या वर्षी त्याच्या मागचे दोन तीन प्रमुख कारण आहे एक शिक्षकांची रिक्त पदे पदसंख्या जास्त रिक्त आहे नंबर दोन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान जे आहे विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस जी आहे जिल्हा परिषद शाळामध्ये असतील किंवा पूर्ण विद्यार्थ्यांची संख्या जी, जी आहे तिसाच एक प्रमाण जरी म्हणलं आपण तर त्याच्यानुसार आर टी जो ऍक्ट आहे त्याच्यानुसार जी पदसंख्या पाहिजे ती पदसंख्या नाही आहे सध्या आणि ती पदसंख्या भरण्यासाठी जी आहे शिक्षक भरती होणार आहे आणि शिक्षक भरती करण्यासाठी टेट परीक्षा होणं आवश्यक आहे म्हणजे टेट परीक्षा होणारच आहे आणि अजून एक कारण म्हणजे जी भरती प्रक्रिया आहे ती खूप साऱ्या दिवसापासून झालीच नाही त्याच्यामुळं दोन हजार दहा नंतर दोन हजार सतरा अठरा नंतर जे आहे आता शिक्षा होते होती चार पाच वर्षानंतर त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा टेट परीक्षा होणार आहे नंबर दोन टेट परीक्षा कोणत्या कंपनी मार्फत राबवण्यात येणार आहे हे सगळ्यांना माहीत आहे आयबीपीएस कंपनी आहे पेपर पॅटर्नमध्ये जास्त चेंज नसणार आहे दोनशे मार्कचा पेपर असणार आहे दोनशे प्रश्न असणार आहे आणि दोन तास असणार आहे आपल्याजवळ जवळ एकशे वीस मिनिटं आहे त्याच्यामध्ये हा पेपर सॉल्व करायचा आहे तयारी कशी करायची तर तयारी अं साहजिकच जी आहे जे उमेदवार सध्या काही काही उमेदवार जे आहे तुमच्यातलेच काही उमेदवार असे असतील त्यांचा विचार सुरू असेल की तयारी करावं किंवा नाही करावं तर तुमच्या माहितीसाठी अगोदर सांगून देतो काही उमेदवार ऑलरेडी तयारीमध्ये आहेत सध्या मागच्या वर्षीपासून जेव्हापासून आपल्याला माहीत झालं आहे की टेट परीक्षा होणार आहे तेव्हापासून काही उमेदवार तयारी करत आणि सध्या काही उमेदवार जे आहेत जे डी एड किंवा बी धारक आहेत आणि सहा सात वर्ष झाले त्यांना डी एड बी एड करून तर ते विद्यार्थी सध्या जे घरी आहेत ते सध्या त्यांनी जे आहे अभ्यासिकेद्वारे जे आहे म्हणजे लायब्ररी असेल अभ्यासिका असेल त्या लावलेल्या आहे आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे आहे रात्री म्हणजे बारा बारा एक एक वाजेपर्यंत जे आहे तर ते अभ्यासिकेमध्ये सध्या तयारी करतायत तर तुम्ही पाठीमागे पडू नये म्हणून या गोष्टी सांगतोय मी तर तयारी जी आहे ते तुम्हाला मनापासून तयारीला लागायचं आहे नंबर पुढचा जो आहे तर अजून एक गोष्ट आहे टी टी पात्र उमेदवार किती आहे त्या संदर्भात आज एक न्यूज प्रकाशित झाली आहे सामना पेपरमध्ये न्यूज आली आहे न्यूजची न्यूजचा जो स्क्रीनशॉट आहे तो हा आहे चौऱ्याण्णव हजार एकशे सत्याहत्तर विद्यार्थी जे आहेत पात्र आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख विद्यार्थी जवळपास टी ई टी पात्र आहेत काळजी करायचं कारण नाही कारण की दोन हजार एकवीसमध्ये त्यातले सतरा हजार विद्यार्थी जे आहेत फक्त पात्र आहेत आणि दोन हजार अगोदरपासून म्हणजे दोन हजार दहा दोन हजार तेरापासून ही आकडेवारी आहे किती वेळेस टी ई टी परीक्षा झाली आणि किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे यामध्ये आता दोन हजार सतरामध्ये दोन हजार दहा नंतर दोन हजार सतरामध्ये शिक्षक भरती झाली आणि नंतर शिक्षक भरती जी झालीच नाही आहे तर आता तुम्हाला इथे एक गोष्ट करायची आहे की काही उमेदवार काही उमेदवारांनी दोन पेपर उत्तीर्ण केले असेल पेपर एक पेपर क्रमांक दोन टी टीचा काही उमेदवार एकच पेपर उत्तीर्ण असतील समजा तर धारक जे जा आहे जा जास्तीत जास्त स्पर्धा असते वर्ग एक ते पाचसाठी आणि वर्ग सहा ते आठ साठी मला इथे काही मुलांचं जे मनोबल आहे ते वाढवायचं आहे आणि त्यांची जी तुमच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो दूर करायचा आहे तो असा आहे सायन्स स्ट्रीमचे जे विद्यार्थी आहेत शक्यतो बी असेल किंवा एम एस सी असेल तुमचं झालेलं किंवा तुम्ही सायन्स फॅकल्टीतून येता तर त्यावेळेस जे आहे तर सायन्स फॅकल्टीच्या खूप साऱ्या जागा जे जा आहेत जा जा ते रिक्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला निराश व्हायची गरज नाही आहे जागा व्याकरण जास्त आहे त्याच्यामुळे जर तुम्ही टी टी पात्र आहात पेपर क्रमांक एक किंवा पेपर क्रमांक दोन तर त्यावेळेस तुम्हाला अजिबात चिंता करायची गरज नाही आहे फक्त तुम्हाला टेट परीक्षेची तयारी चांगली करायची आहे दुसरी जी गोष्ट आहे जे विद्यार्थी डी एड किंवा बी एड झालेले आहे त्यांच्यासाठी असे आहे तुम्ही टी डी परीक्षा पात्र आहात मात्र नंतर जे आहे तर तुम्हाला स्कोर तुमचा इम्प्रूव्ह करायचा आहे दोन हजार सतरामध्ये थोडा कमी आला होता तर यावेळेस चांगली संधी आहे तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करायसाठी त्याच्यामुळे हो यावेळेस तुम्हाला जीवतोड मेहनत करणं आहे आणि मार्क्स जे आहेत मागच्या परीक्षेपेक्षा आपल्याला जास्त मार्क्स कसे येतील त्यासाठी प्रयत्न करणं आहे पुढची जी अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे ही जी परीक्षा आहे टेट परीक्षा शिक्षक अभियता आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये किती उमेदवार बसणार आहे त्याकडे लक्ष न देता की तुम्ही विचार कराल चार पाच लाख विद्यार्थी परीक्षेला बसतील नंतर यातले फक्त वीस तीस हजारासाठी शिक्षक भरती झाली तर मग आपला नंबर कुठे असेल आपण कोणत्या रँकमध्ये येऊ याचा विचार नका करू पाच लाख दहा लाख किती विद्यार्थी बसले तरी चालतात विद्यार्थी किती बसतात हे जास्त पॅटर्न नाही करत तुम्ही तुमचं किती देता तुम्ही तुमचं आउटपुट किती देणार आहे तुमच्याजवळ जे आहे तुम्ही जे शिकलेलं आहात आतापर्यंत तुम्ही जेवढा अभ्यास केलेला आहे प्रामाणिकपणे अभ्यास करताय तुम्ही तुमचं टॉपिक जे आहे सगळे टॉपिक क्लिअर आहे तर व्यवस्थितपणे व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे तुम्हाला टेट परीक्षेचा जो पेपर असणार आहे तो आणि त्याच्यामध्ये जो स्कोअर असणार आहे तो सुद्धा चांगलाच येणार आहे जर तुमचे प्र प्रयत्न जर तुम्ही चांगले केले आणि तुम्ही जर कष्ट घेतले किंवा मेहनत घेतली जास्त तर तुमची जो तुमचा जो स्कोअर आहे तो इम्प्रूव्ह होणार आहे यावर्षी आणि त्यावेळेस तुम्हाला नंतर कळतं की नाही आपण खरोखर अभ्यास केला होता आणि त्याचंच फळ जे आहे आपल्याला मिळालेलं आहे कोणती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो जो आनंद असतो मेहनत केल्यानंतर जे फळ मिळतं आपल्याला त्याचा जो आनंद आहे तो वेगळा असतो त्याच्यामुळं चांगल्या चांगल्या प्रकारे जे आहेत मेहनत करा आणि अजून एक गोष्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की -टी, टी टी परीक्षा जी आहे आपण पात्र नाही आहोत मग आपण कॉम्पिटिशनच्या बाहेरच आहे म्हणजे आपण टी पेपर क्रमांक एक सुद्धा पा पास नाही आहोत आणि टी टी क्रमांक पेपर दोन सुद्धा पास नाही आहोत तर त्यावेळेस आपलं शिक्षक भरतीमध्ये आपला, आपला नंबर लागणारच नाही असं अजिबात नाही आहे कारण की वर्ग सहा ते आठ म्हणजे वर्ग एक ते आठ पासून आठ पर्यंत जर धरला आपण वर्ग एक ते पाचपर्यंत पेपर क्रमांक एक लागतो टी टीचं उत्तीर्ण आणि वर्ग सहा ते आठ जे आहे पेपर क्रमांक दोन लागतो इथं जर तुमच्याजवळ टी टी पेपर कोणताच उत्तर नाही आहे तरीसुद्धा तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे कारण की वर्ग नऊ दहा अकरा आणि बारा या चारी वर्गासाठी जे आहे टी टीची आवश्यकता नाही आहे आणि हा गोल्डन चान्स आहे तुमच्यासाठी कारण मी आता सांगतोय तुम्हाला फ्युचरमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी येते सध्या त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा अर्थ असा आहे की शिक्षक जो आहे सर्वगुण संपन्न असावा जेणेकरून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यामध्ये ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहे त्या सगळ्या गोष्टी शिक्षकाच्या अंगी असाव्या आणि त्या सगळ्या गोष्टी शिक्षकाने जे आहे तर विद्यार्थ्यांमध्ये जे आहे तर त्या ट्रान्सफर करण्यामध्ये म्हणजे त्या विद्यार्थ्याचा त्या, विकास कसा होईल चांगल्या प्रकारे त्या सगळ्या गोष्टी शिक्षकामध्ये असाव्या लागतात किंवा असाव्या असा दृष्टिकोन आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे नवीन आलेली आणि त्याच्यानुसार मातृभाषेमध्ये मी पहिलं सांगितलं मातृभाषेमध्ये शिक्षण आणि मुलां सगळे जास्त केंद्रस्थानी विद्यार्थी असणार आहे त्याच्यामुळं तुम्ही जे आहे तर पुढे येणारा टी टी पेपर क्रमांक तीन लागू होण्या अगोदर जे आहे वर्ग नऊ पासून वर्ग बारावीपर्यंत तुम्हाला संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही या संधीचं सोनं करा आणि यावेळेस टी टीची आवश्यकता नाही तर चांगली तयारी करा आता अजून एक गोष्ट आहे वर्ग एक ते मध्ये जिथे कॉम्पिटिशन जास्त आहे त्या विद्यार्थ्यांना माझं एवढं म्हणणं आहे की वर्ग एक ते साठी तुम्हाला काय करायचं आहे तुमचा मागचा जो स्कोर आहे तो जास्त इम्प्रुव्हमेंट करायचा आहे आणि जे विद्यार्थी नवीन आहे त्यांच्यासाठी जे टी टी उत्तीर्ण आहे किंवा टी टी उत्तीर्ण नाहीये त्याच्यासाठी सुद्धा डी एड असो किंवा बी एड असो तर आ, आता मी ब्रिज कोर्सच्या संदर्भ सुद्धा सांगणार आहे थोडा वेळ पण पहिले एकदा हे समजून घ्या डीएड आणि बी एड धारक जे आहेत तर त्यांनी काय करायचंय जास्तीत जास्त फोकस जो आहे तो सिलेबसवर ठेवा सिलेबस कोणता आहे परीक्षेचा पूर्ण सिलेबस, सिलेबस एकदा नीट तपासा तपासल्यानुसार जे ता आहे तयारीला आतापासूनच लागा टेट परीक्षा होणार शंभर टक्के होणार आहे ती फेब्रुवारीमध्ये होणार का मार्चमध्ये होणार या गोष्टीमध्ये न पडता सध्या तुम्हाला फोकस फक्त तुमच्या परीक्षेवर करायचा आहे परीक्षा होणार आहे ती आता जानेवारीमध्ये नोटिफिकेशन येते का नंतर फेब्रुवारीमध्ये नोटिफिकेशन येते का मार्चमध्ये नोटिफिकेशन येते का एप्रिलमध्ये येते या गोष्टीची तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये जिथे आपण इतकी वर्ष वाट बघितली सहा सात वर्ष आठ दहा वर्ष काही काही विद्यार्थ्यांनी दहा दहा वर्ष नऊ नऊ वर्ष जे आहेत वाट बघितलेली आहे मग त्या विद्यार्थ्यांची मेंटेलिटी कुठं असणार आहे तर त्यावेळेस जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे खूप साऱ्या दिवसांपासून तयारी करत आहेत तुमच्यासाठी सु तुमच्यासाठी सुद्धा प्रामाणिकपणे किंवा प्रांजळपणे सांगणं आहे की आता जे आहे ते तयारीला लागा ला इथं ही गोष्ट वादाची नाहीये की नोटिफिकेशन कधी येणार आहे नोटिफिकेशन येणार शंभर टक्के येणार आहे शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे मान्य शालेय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे नंतर शिक्षक भरती जी आहे ती होणार आहे आणि याचं याचं डाऊटच नाही ना की शिक्षक भरती होणार आहे किंवा नाही होणार आहे नोटिफिकेशन येणार शंभर येणार आहे शिक्षक भरती सुद्धा शंभर टक्के होणार आहे फक्त आपल्याला टेट परीक्षा जी, जी आहे तर ती चांगल्या मार्काने उत्तीर्ण करायची आहे आणि नंतर जे आहेत होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत कोणत्या उदाहरणार्थ समजा आता ब्रिज कोर्स आहे ब्रिज कोर्सची सुनावणी आतापर्यंत झालीच नाही वर्ग एक ते पास साठी डीएडधारक बीएड धारक अप्लाय कर, करणार आहेत तर त्याच्या संदर्भात सुनावणी नाही झाली ती सुनावणी येणाऱ्या काही दिवसामध्ये होईल कारण की वर्ग एक ते पाससाठी जी पदभरती आहे ती रखडलेली आहे सध्या फक्त ब्रिज कोर्समुळे तर मग ब्रिज कोर्टची सुनावणी आल्यानंतर त्या गोष्टीचा जो निपटारा आहे तो होईल पण तुम्हाला सध्या तुमच्या ज्या गोष्टी हातामध्ये त्या गोष्टी तुम्ही करू शकता अभ्यासाला लागू शकता अभ्यासाची चांगली तयारी करू शकता आणि रोज रोज ज्या गोष्टी आहेत की नोटिफिकेशन आज नाही आलंय बद्दल सांगा नोटिफिकेशन कधी येणार आहे कधी नाही आणि दुसरी गोष्ट जी आहे तर टेट परीक्षा जी आहे तर तिचे ऍप्लिकेशन फॉर्म टेट परीक्षा कोणाला देता येते टेट परीक्षा सरळ सरळ ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाहीये वर्ग एक ते साठी जर आ, तुम्ही सेंट्रल गव्हर्मेंटची टी किंवा महाराष्ट्र गव्हर्मेंटची टी टी दिलेली असेल पेपर क्रमांक एक उत्तीर्ण आहात तुम्ही डीएड किंवा बी एड केला आहे तर तुम्ही पेपर तर तुम्ही वर्ग एक ते पाचसाठी अप्लाय करू शकता जर तुम्ही टी टीचा पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण आहात तर तुम्ही वर्ग सहा ते आठसाठी अप्लाय करू शकता डी एड असेल किंवा बीएड असेल आणि जर तुम्ही कोणत्याही प्रकारची टीटी उत्तीर्ण नाहीये पेपर एक किंवा पेपर दोन तरी सुद्धा तुम्ही वर्ग नऊ पासून वर्ग बारावीपर्यंत अप्लाय करू शकता ही संधी फक्त तुम्हाला महाराष्ट्रामध्येच मिळू शकते आणि तुम्हाला माहीत असेल एन व्ही एस किंवा के वी एसचे जे एक्झाम आहेत ते व्यवस्थित वेळेवर होतात व्यवस्थित कंडक्ट केल्या जातात फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या एक्झाम होत आहेत त्या सध्या वेळेवर कंडक्ट होत नाही आहे जसं आपण सांगितलं होतं अगोदर नोटिफिकेशन यायला पाहिजे होतं डिसेंबरमध्ये नंतर नोटिफिकेशन आल्यानंतर ॲप्लिकेशन सुरू व्हायला पाहिजे होते आतापर्यंत ॲप्लिकेशनची जी प्रोसेस आहे ती व्हायला पाहिजे होती आणि नंतर फेब्रुवारीमध्ये टेट एक्झाम कंडक्ट व्हायला पाहिजे होती पण आता सध्या आचारसंहिता असेल किंवा बाकीची काही कारणं आहे अजून वेगवेगळे कारण कोणते आहेत की केंद्र आ, जे आहेत ऑनलाईन सेंटर्स जे आहेत किती अवेलेबल आहे किती ठिकाणी द्वारे आपल्याला परीक्षा कंडक्ट करण्यात येईल आणि परीक्षा जी आहे ती पारदर्शकपणे होणार आहे त्याच्यामुळे शंभर टक्के तुम्ही टेन्शन फ्री राहा ही जी परीक्षा आहे ही प्रामाणिकपणे आणि जे विद्यार्थी होतकरू असणारे किंवा जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करणार आहेत त्यांचीच निवड या परीक्षेमध्ये होणार आहे त्याच्यामुळं शंभर टक्के प्रामाणिक भरती होणार आहे यावेळेस त्याच्यामुळे चिंता करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची जे उमेदवार सध्या खचून जात आहेत त्यांना वाटते आम्ही खूप सारे दिवसांपासून वाट बघतोय काय काय नाही तर त्यांच्यासाठी एक विशेष गोष्ट आहे हा ही जी वेळ आहे ही खचून जायची वेळ नाही आहे तुमची की तुम्ही आता तुम्ही मनाला म्हणसाल की नाही आता काही अर्थ नाही आहे नोटिफिकेशन येत नाहीये शिक्षक भरती सुद्धा होणार नाही आणि माझं जे वय आहे ते वय निघून जाते आणि सध्या मी आता शिक्षक भरतीमध्ये सुद्धा इन्वॉल्व्ह होत नाही आहे त्याच्यामुळे माझं अभ्यासामध्ये मन लागणार नाहीये तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मी अगोदर सांगितलं तुम्हाला ही संधी तुम्हाला परत येणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये ही शेवटची संधी असणार आहे जर तुम्ही खूप साऱ्या दिवसांपासून शिक्षक भरतीची वाट बघताय आणि जर तुम्ही एज रिलॅक्सेशन जी मिळालेलं आहे आपल्याला दोन वर्षाचं म्हणजे आपण कोणत्या ना कोणत्या कंडिशनमध्ये जर तुम्ही तुमची ही जी संधी आहे तुम्हाला शेवटची संधी मिळणार असेल किंवा दोन तीन वर्षच वेळ आहे फक्त तुम्हाला एज बार होण्यासाठी तर त्यावेळेस ही तुमची शेवटची संधी असणार आहे त्याच्यामुळे या संधीचं सोनं करा आणि ही बघा संधी काय होती आपल्याला संधी वारंवार मिळत नाही संधी एकदाच मिळते तर त्याच्यामुळे या गोष्टीचा जो आहे पुरे पुरेपूर फायदा उठवा त्याच्यामुळं माझं एवढं म्हणणं होतं या व्हिडिओद्वारे की ज्या गोष्टी आपण ऐकतोय रोजच्या रोज तुमच्या कानावर पडत असतील त्या गोष्टी तुम्ही ऐकून ऐकून तुम्हाला व्यता आला असेल की किंवा खरोखर रोजच्या रोज या गोष्टी आहेत आपल्या कानावर येत आहेत आणि नोटिफिकेशन अजून आलेलं नाही आहे तर नोटिफिकेशन येईल व्यवस्थित वेळेवर येईल नोटिफिकेशन कुठे जाणार आहे नोटिफिकेशन कुठं जाऊ शकत नाही नो नोटिफिकेशन व्यवस्थित वेळेवर येईल शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे टेट परीक्षेची जी ऍप्लिकेशनची फॉर्मची जी प्रोसेस आहे ती होईल नंतर टेट परीक्षा सुद्धा होईल टेट परीक्षेनंतर निकाल जो आहे तो आपल्याला त्या दिवशी पाहायला मिळणारा स्कोर किती आहे किती नाही ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते निकाल जो आहे तर ते शासनाच्या मनावर आहे कधी निश्चित करायचं आहे किंवा जा, कधी जाहीर करायचं जा, कधी नाही आणि शिक्षक भरती ती आहे जी आहे तर ती येणाऱ्या म्हणजे जे शैक्षणिक नवीन शैक्षणिक वर्ष आहे त्याच्या आताच होण्याचा मार्ग आहे आणि त्या संदर्भातच बाकीच्या ज्या संघटना आहेत त्या सुद्धा कार्य करत आणि कोणतीही संघटना जी आहे तर ती तुमच्या दृष्टीनंच किंवा विद्यार्थ्यांच्या हितानंच काम करणार आहे त्याच्यामुळे कोणत्याही संघटनेबद्दल जे आहे तर अनादर न बाळगता तर वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत कोणत्याही असतील तर वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्या विद्यार्थी हितासाठीच प्रयत्न आहेत तर त्यांना जे आहे तर आपल्याला आपलं काम आहे की त्यांना सपोर्ट करणं आणि माझंसुद्धा काम आहे वैयक्तिकरित्या किंवा चॅनलच्या माध्यमातून जे आहे ते शिक्षक भरतीसाठी जे आहे तुम्ही माझ्या परीने जो प्रयत्न करू शकतो तो करू करणार किंवा करायचा प्रयत्न माझा राहील तर आय होप हा जो व्हिडिओ आहे याच्यासाठी होता की तुमचं जे कॉन्फिडन्स आहे तो लो होऊ देऊ नका आणि शिक्षक भरती जी आहे होणार आहे शंभर टक्के किती पदासाठी होणार आहे वीस तीस हजार पदासाठी जरी झाली तरी सुद्धा आपल्याला त्या पद भरतीमध्ये आपल्याला समाविष्ट व्हायचं आहे आणि आपला नंबर शिक्षक म्हणून किंवा शिक्षक पदावर आपल्याला जे आहे ते रुजू व्हायचं आहे हे अशा बाळगून अभ्यासाला जागा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ज्या विद्यार्थ्यांचं मोटिवेशन जे विद्यार्थी डिमोटिवेट झालेले आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं मनोबल खसलेलं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून जे आहे त्यांचं मनोबल वाढेल आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि व्हिडिओवर कमेंट केल्याशिवाय जाऊ नका आणि ज्या विद्यार्थ्यांना कमेंट करायची असेल की टेट परीक्षा होणार नाही किंवा शिक्षक भरती होणार नाही त्यांनी कमेंटच करू नका खाली ठीक आहे विनाकारण फालतू कमेंट केल्यापेक्षा कमेंट करत जाऊ नका आणि विशेष म्हणजे व्हिडिओ जो असणार आहे इथून समोर ते फक्त तुम्हाला जी इन्फॉर्मेशन प्रामाणिक आहे तीच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मिळणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा कारण की तुमच्याकडून पुढचं जे पुढचे जे व्हिडिओ असणार आहे ते तुमच्याकडून मिस होणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि माझं नवीन व्लॉगिंग चॅनल आहे प्लीज तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तिथे मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त आवश्यकता हो आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच तुमची डाऊट डिफिकल्टी जे असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू हो शकता वन सेकंड थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय